तिकडेच फ्लॅट ओपनिंग आणि रिव्हर्सल फिरण्याचा प्रयत्न करते मार्केट. आणि कसल फिर गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. चलो, ओपनिंग एकदम फ्लॅट बघायला मिळाली आणि थोडंसं स्लाइडली खालच्या बाजूला मार्केट येताना बघायला मिळते आपल्याला. बघायला तर मिळाली आहे ओपनिंग. चलो सगळ्या लेवल्स डिलीट करून. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मार्केट तर ओपनिंग दिलेली आहे मार्केटनी खूप चांगली अशी. निफ्टीमध्ये बघायला मिळते OBS डिस्कन केला. नेट चालत नाही काय? ओके सुपर अशा लेवल्स इथं बघायला मिळत आहेत. सपोर्टच्या वरतीच फाईन निफ्टी सस्टेन करतीये. बँक निफ्टी बघूयात. बरं, बँक निफ्टीचे सपोर्ट आहे इथेच. सपोर्ट लावला नाही आहे बट इथे आहे सपोर्ट. एक सपोर्ट ब्रेक करताना बघायला मिळते बँक निफ्टी. थोडंसं वेट करा, 15 मिनिट्सचा टाईम फ्रेम. फॉलिंगचे चान्सेस वाढत चाललेत बट सस्टेन पण करते त्या स्पीडने मार्केट.
तो त्यामुळे थोडंसं वेट करूयात आपण. बाकी स्ट्रॉंग लेवल आहे 23674, तो जर ब्रेक केला तर चांगला फॉलचे मार्केटमध्ये. वेट अँड वॉच. वेट अँड वॉच करायचा प्रयत्न करा मित्रांनो. ओके, सुपर्ब ही लेवल्स बघायला मिळत आहेत तुम्हाला, जबरदस्त लेवल्स. फाईन निफ्टीमध्ये पण बघूयात आपण, लेवल्सवरनं सस्टेन करते आहे. मी तुम्हाला कालही बोललो की मार्केट जर का पॉझिटिव्ह आहे ना, उगाचच आपण निगेटिव्ह निगेटिव्ह विचार करण्यात पण काही अर्थ नाही आहे. सगळ्या लेवल्स डिलीट करतो, आजच्या काही लेवल्स असतील पुन्हा एकदा मांडायचा प्रयत्न करतो मी. हे बघा, एक छोटासा कंटिन्युअसली अप ट्रेंड चाललेला आहे, एक स्ट्रॉंगली सपोर्टिंग लेवल इथं क्रिएट होतो आहे, झोन क्रिएट होतो आहे सपोर्टिंगचा, सपोर्ट झोन आहे तो असा, तिथूनच एक्झॅक्टली सपोर्ट घेऊन रिकवर व्हायचा प्रयत्न. पॅटर्न वगैरे अजून काही मिळालेला नाही मित्रांनो, वेट करूयात थोडा वेळ. आपण हॅमर बघायला मिळतो इथे, चलो वोलाटाईल आहे मार्केट सकाळी सकाळी. फाईन निफ्टीचं काय बघूयात आपण, डिलीट करून टाकतो हे खालचं सगळं. एक दोन कॅन्डल शार्प टू शार्प रिकवरी घेत मार्केट वर नेलेलं आहे मार्केटनी, तो बघूयात काय. स्ट्रॉंगली सपोर्ट, पहिला सपोर्ट इथे असणार आहे 23150 या रेंजपर्यंत. स्ट्रॉंग रेजिस्टन्स सुद्धा आजच्या दिवसाचा किंवा कालच्या दिवसाचा हाय असं मार्क करूयात आपण. साईडवेज मार्केट आहे सध्या तरी. बँक निफ्टीमध्ये पण बघूयात मित्रांनो आपण. स्ट्रॉंगली सपोर्ट चलो. शक्यतो साईडवेजच मार्केट दिसून येतो इथे, व्ह्यू काय एवढा स्ट्रॉंग दिसत नाही आहे. बघा काहीचा काही चांगलं फॉल दिला, रिकवर दिला, आता परत फॉल देतोय. वरचे रेजिस्टन्स मार्क केले तुम्ही एक हायर आहेचे, कालच हायर आहे दिला मार्केटने निफ्टीनी 23750 खालचे सपोर्ट्स इथे. खूप लोकांना वाटतं काहीतरी मोठी मुवमेंट येण्याआधी ह्या लेवल्स ब्रेक करावे लागतील ना त्यांना, लेवल्स ब्रेक करायची वाट बघा मगच पण घेण्याचा प्रयत्न करू. ओके, लेवल सिस्टम. चलो लाईक करा व्हिडिओला, चॅनल सबस्क्राईब करा. चान्सेस खूप कमी वाटत आहेत की मार्केट मुवमेंट देईल, खूपच सस्टेन करते मार्केट. खूपच डोजी डोजी असं त्याची जी एक्सपायरी असणार आहे मित्रांनो, मंथली एक्सपायरी आहे. रिलायन्स पुन्हा खाली आला, वोडाफोन आयडिया पुन्हा 17 रुपयावरती, IRFC साईडवेज, IDBI बँक सुद्धा साईडवेज तिकडे. आज इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट कशामध्ये आहे ते चेक करूयात आपण. तर SBI 0.2 पॉईंट मायनस आहे, जास्त काय मोठा फॉल नाही आहे. पिलियंट फूड
आज पुन्हा करते थोडं. ब्रिलियंट फूड मध्ये सुद्धा हावरली टाइम फ्रेम मध्ये एक पॅटर्न मिळालेला आहे मित्रांनो. ऑलमोस्ट टार्गेट अचीव झाले. टार्गेट म्हणून आलेला आहे अचीव. ओके बघूयात. डिवेज डब्ल्यू स्टी पॉइंट सांगण्यासारखी काही स्टार्ट पॉइंट साईडवेजच आहे. लुपिन आहेतच. बघूयात ट्रेड अवॉइड करा शक्यतो. याच्यात मला मुवमेंट काही दिसत नाही आहे. ACC बघा. चलो ACC मध्ये मॉर्निंग स्टार बघायला मिळतोय. करणार कसा मॉर्निंग बघूयात आपण. तो स्टॉपलॉस वाढून जाईल आपलं पण. आज फुल फुल पॉझिटिव्ह व्ह्यू मध्ये आहे मार्केट. पण 0.2% ऑलरेडी वाढलाय. स्टुडंट लोकांसाठी पाठवून देतो वरती. तुमचाही काही व्ह्यू असेल तर मला कमेंट्स करा. त्या कंपनीचा अभ्यास करायचा असेल तर कमेंट्स करा. मी त्याचा पण अभ्यास करेल मित्र. फ्लॅट इकडे HDFC तसं सेलिंग प्रेशर साइडवेज साइडवेज